51वी विदर्भ राज्य सीनियर खोखो स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे. दिनांक 5 ते 3 ऑक्टोबरला 51व्या विदर्भ राज्य सीनियर खोखो स्पर्धेचे आयोजन आणि छोरिया सहकार विद्या मंदिर जळगाव जामोदच्या मैदानावर अरुणोदय क्रीडा मंडळ जळगाव जामोद व बुलढाणा जिल्हा खोखो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. बक्षीस वितरणाकरिता डॉक्टर सौ स्वातीताई केला मुख्य संयोजिका सहकार विद्या मंदिर जळगाव जामोद, सौ सीमाताई डोबे नगराध्यक्ष जळगाव जामोद, सौ अपर्णाताई कुटे, डॉक्टर किशोरजी केला, सुहासजी पांडे अध्यक्ष विदर्भ खोखो संघटना, सुधीरजी निंबाळकर, श्रावणजी कपले, माजी नगराध्यक्ष विनायकजी उमाळे, पुरुषोत्तमजी राठी मुख्य उद्योजक जळगाव जामोद, प्रमोद भंसाली, मेहुल पलन, ऋषिकेश विप्रदास यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या स्पर्धेत विदर्भातील एकूण 11 पुरुष व 11 महिला असे एकूण 22 संघाचा सहभाग होता. पुरुष गटात नागपूर तर महिला गटात यवतमाळचा संघ विजयी ठरला. या स्पर्धेतील निवडलेला संघ दिनांक 25 ते 29 ऑक्टोबरला इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय संघात भाग घेईल. या स्पर्धेकरिता तालुक्यातील क्रीडा शिक्षण व सहकार विद्या मंदिरचे विद्यार्थी तसेच अरुणोदय क्रीडा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी परिश्रम घेतले आहे.